तुम्ही बघत आहात जनमत मराठी। सायखेडा पोलीस ठाणे हद्दीत 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास गंगानगर देवी मंदिरात जवळ गोदावरी नदी पात्रात एका शीर नसलेल्या युवकाचा मृतदेह मिळून आला होता। यातील अनोळखी मयतास कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून जीवे ठार मारून त्याचे शीर धडावेगळे करून मयताची ओळख पटू नये म्हणून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शीर कोठेतरी विल्हेवाट करून धड हे गोंडपाटात टाकून सदर गोंडपाट हे तारेने बांधून त्यास गोदावरी नदीपात्रात टाकून दिल्याने सदर मृतदेह हा सायखेडा शिवारात गंगानगर देवी मंदिराजवळ गोदावरी नदीपात्रात मिळून आला होता। यावरून सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 35/2023 भारतीय दंडविधान कलम 302-301 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। आणि अंमलदारांनी याच्यामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि हा अतिशय आव्हानात्मक अशा प्रकारचा गुन्हा होता। याच्यामध्ये तपासासाठी फार पुरावे आपल्याकडं उपलब्ध नव्हते, मयताची ओळख पटलेली नव्हती आणि जे काही मग भौतिक पुरावे आहेत त्या पुराव्यांचं अचूक विश्लेषण करून हे आरोपींच्यापर्यंत पोहोचलेले आहेत ही निश्चितच एक उत्कृष्ट कामगिरी आहे आणि ह्या कामगिरीची दखल घेऊन या सर्व पोलीस पथकाला आम्ही 25,000 रुपयांचं रोख बक्षीस देऊन त्यांचा गौरव करतो। नाही, त्या सगळ्या कारणांचा आपण शोध घेऊ, पण प्राथमिक जे कारण आणि आरोपींच्या इंट्रोगेशनमधून जे निष्पन्न झालेलं आहे त्याचं कारण हेच आहे आणि अतिशय क्षुल्लक कारणावरून मर्डर होतात हे आपल्याला माहिती आहे। मागं आपल्याच जिल्ह्यामध्ये 50 रुपयासाठी आणि 500 रुपयासाठी सुद्धा मर्डर झालेले आहेत। अगदी 500 रुपयासाठी आभोणा पोलीस यांच्या आधीमध्ये डबल मर्डर झालेला होता आणि तो करणारा देखील त्यांचा पुतण्या होता। परवा दिवशी देखील एका महिलेला तिच्याच नवऱ्याने 50,000 रुपयासाठी तिच्या डोक्यामध्ये प्रहार करून तिला गतप्राण केलं। अशा प्रकारचे गुन्हे घडतात। 50 रुपयासाठी सुद्धा मर्डर झालेल्या घटना आपल्याच युनिटमध्ये दाखल आहेत आणि त्या उघड झालेल्या आहेत। आरोपींचा होता आणि तो मयताने घेतला होता। यावरून त्यांच्यामध्ये काही वाद झाले आणि ह्या वादाचं पर्यावसान जो काही मयत आहे हितेश त्याने सांगितलं की मी आता नाशिकला जाऊन आमची मुलं घेऊन येतो आणि मग तुम्हाला दाखवतो, अशा प्रकारची धमकी दिल्यावरून त्या रागातून आरोपितांनी हे कृत्य केल्याची कबुली पोलीस तपासामध्ये दिलेली आहे। नाही, पूर्ववैमनस्य असं म्हणता येणार नाही, कारण यातले जे दोन प्रमुख आरोपी आहेत जे शेतमजूर आहेत हे मागच्या 5-7 वर्षापासून तिथं काम करतात आणि हा जो मयत आहे हा मागच्याच महिन्यामध्ये तिथं आलेला होता। तर त्यांच्यामध्ये आणखी काही वितुष्ट होतं का याच्याबद्दल माहीत म्हणजे आरोपींनी काही अद्यापर्यंत कबुली दिलेली नाही, परंतु हे थोडंसं तात्कालिक कारण दिसतं आणि तात्कालिक कारणातून अशा प्रकारचा मोठा गुन्हा त्या ठिकाणी आरोपींनी केला असं स्पष्ट होतं। जबाबदारी न्याय हक्काची।